कसा झोपलाय? लहान मुलांसारखा उषा कुठे, याची मान कुठे? अरे बापरे, मान आखडेल. हॅलो बेब, डिस्टर्ब केलं का ग? हाय नेहा, कशी आहेस तू? निर्फिशा नर्व का बर्फ दिलू? हा नाही अग. काय रुक्मिणी रुक्मिणी बोल ना. होय बेब, आधी तू सांग सगळे कसे आहेत बँकेत? सगळे गॅसवर आहे. का? अग ते हेड ऑफिस मधून प्रमोशन आणि अप्रेजल आलंय. मग त्यात टेन्शन घेण्यासारखं काय? काय माहिती, आता जाऊन कळेल मला. ऐक ना नेहा, मी तुला नंतर फोन करते. लग्नानंतरचा पहिला दिवस आहे, लवकर आवरायला हवं. ओके, बाय 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 बाय. बेब कुसुम, रेखानं फुलं ठेवली नाहीत वाटत असं. रेखा फुलं घेऊन ये. तू बनवला सर? रेखा ताई म्हणाल्या त्या रोज सकाळी तुम्हाला पूजेसाठी फुलं देतात. आज भरपूर फुलं होती, मग त्याचा हार केला. अरे वा, सुंदर आहे, छान केलंय सर. जमल्यास रोज तूच बनवत जा हार. हो नक्की बनवीन, आणि रोज सकाळी पूजेची तयारीही करून ठेवीन. आज तुमच्यासाठी ब्रेकफास्ट मध्ये काय बनवू? अगं रेखा बनवेल ना. आज माझा घरातला पहिला दिवस आहे, मला सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल करायचंय. बर, पूजा झाली की सांगतो. अनुज कुठे? झोपलाय तो. बर, एक काम कर ना, अनुजला जे आवडेल ते सगळ्यांसाठी कर. चालेल. गुड मॉर्निंग वेद काका. अरे गुड मॉर्निंग, आज एवढ्या लवकर उठलीस तू? काल दिवसभर गडबड होती, दमली असशील ना? उलट दमल्यामुळे लवकर झोप लागली. अरे वा, म्हणजे सासूबाईंना फुल इम्प्रेस केलेले दिसतात. त्याची काही एक गरज नाहीये. वेद काका चहा घेणार? अगं कुसुम, तू राहू दे, रेखानी चहा करायला सुद्धा घेतला असेल. तू बस. आई खरं सांगू, एवढा आराम करण्याची सवय नाहीये, आणि थोडं कामात चेंज मिळाला तर फ्रेश वाटत. तुला ते जिंजर लेमन किंवा त्या दरम्यान काही टी बनवता येतो का? येत ना. आई तुम्ही पण घेणार? नाही मला काही नको, यांची पूजा सुरू आहे अजून. कुसुम लक्षात ठेव, दादाची पूजा झाल्याशिवाय दादा पाणीही पित नाही, आणि म्हणून आई ही काही घेत नाहीत. राईट. तुला सगळ्यांच्या सवयी हळूहळू कळायला लागतील, आणि काही नाही कळलं तर मी आहेच सांगायला. बरं, मी चहा करते. हा दादा. आई बाबा बरे आहेत ना? हो आई बाबा बरे आहेत. मग तू इथे असा अचानक? तर तुला कसं सांगू, तुला बिल्डरचा इश्यू माहिती आहे ना? हो त्याचं काय? आज सकाळी त्याची माणसं चाळीत आली, आणि चाळीतल्या सगळ्यांना जबरदस्तीने घर रिकामा करायला लावलं. इवन घरातलं सामान सुद्धा बाहेर काढून ठेवलं. काय असं कसं? शाळेतले सगळे बेघर झाले कुसुम. मला तर काहीच सुचत नव्हतं, तर एवढ्या कमी वेळात मी कुठे जागा शोधणार, म्हणून तुझ्याकडे आलो. आज जर
दोन घरांची व्यवस्था कुठे झाली तर दोन घर तुला माहिती आहे ना गोसम बाबा माझ्या बरोबर राहणार नाहीत एक मिनिट आई बाबा कुठे दादा बाहेर आहे सगळ्यांबरोबर बाहेर म्हणजे कुठे चाळीच्या बाहेर रस्त्यावर रस्त्यावर तू तिथे आई बाबा ना रस्त्यावर सोडून आलायस एकट घाबरू नकोस मृदुला आणि रुपाली आहेत त्यांच्या बरोबर दादा अरे पण बाबांनी टेन्शन घेतलं तर हो नका काळजी करू निघेल काहीतरी मार्ग तुम्ही सुर्वे भाऊजींशी बोललात का नाही पण देवावर भरोसा आहे माझा होईल काहीतरी व्यवस्था फोन मास्टर कोण आहे अग कुसुमचा फोन आहे हा बोल बाळा बाबा तुम्ही कुठे आहात मी हे मॉर्निंग वॉकला आलोय अग तुझा आज पहिला दिवस आहे सासरी सगळं ठीक आहे ना आता तुम्ही कुठे आहात बाबा हे काय चाळीत शिरलो आता घरी जाईन अग आज वासंतीनं कांदे पोहे करायचं ठरवले ना मला आवडतात तसे म्हणजे कच्चे दाणे घालून त्याच्यावर आता मस्त ताव बाबा मला सगळं माहितीये एका दिवसात परक केलत मला तो बैल तिथं आलाय बाबा तुम्ही मला का नाही सांगितलं हे बघ कुसुम तू तू त्या नालायकाला फोन दे आधी अरे शांत बहिणीच्या सासरी जाऊन भीक मागायला लाज नाही वाटली याला त्रास होईल तुम्हाला हे बघ कुसुम तू अगोदर त्या बैलाला नालायकाला आधी घराबाहेर काढ घराबाहेर काढ त्याला सरदोपोतांसमोर लाज काढतोय माझी अरे सोडून द्या मला अग थांब जरा थांबा तुम्ही हॅलो कुसुम आई 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 थांब मी तिथे येते कुसुम लग्नानंतरचा पहिला दिवस आहे नव्या नवरीने घराबाहेर पडायचं नाही नाही अशा परिस्थितीत मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत माझी शपथ आहे तुला कुसुम एक एक मिनिट आई अरे तू आम्हाला न सांगता तिकडे कुसुम कडे का गेलास तो बैल आणि मला बोलू दे पहिल्याशी मला बोलू दे बाबा चिडले तू ताबडतोब इकडे निघून ये आई मी तुझ्याशी नंतर बोलतो तू काळजी करू नकोस होईल सोय आपली हा नंतर बोलतो बाय शशांक अग तू नको इतकी काळजी करू शांत हो बाळा काहीतरी मार्ग काढू आपण मला आई बाबांची काळजी वाटते बाबांच्या बीपीच्या गोळीची पण वेळ झाली ते तिकडे उन्हात उभे त्यांची तब्येत खूप नाजूक आहे त्यांना नाही झेपणार हे सगळं आईची पण पाठ दुखते मला तिथे जावं लागेल कुसुम तू शांत हो आम्ही बघतो काय ते आई बाबा कोणत्या अवस्थेत असतील काय पाय हो काय झालं कुसुम अनुज बिल्डरने चाळ रिकामी करायला सांगितली सगळ्यांना घराबाहेर काढले असं अचानक चाळ रिडेव्हलपमेंटला जाणार होती त्या बिल्डर आणि चाळीच्या मालकाचं बोलणं पण चालू होत त्यांनी आमच्याकडनं सयापट करून घेतलेलं आता त्यांनी सगळ्यांनाच बाहेर काढलं ऍक्च्युली काही दिवसांपूर्वीच बिल्डर चाळ रिकामी करणार होता पण कुसुमच्या लग्नामुळे तो आजवर थांबला असं त्याने आज बाबांना सांगितलं बर मग सगळ्यांनाच बाहेर काढलंय तर मग आता आई बाबा कुठे आहेत रस्त्यावर थांबलेत आपण तिथे जाऊया ना प्लीज कुसुम कुसुम जरा शांत हो आपण करूया काहीतरी लेट मी थिंक ओके अनुज मी इथे बसून नाही राहू शकत मला जायचंय तिथे प्लीज वेद तू शशांक बरोबर तिकडे जा तिकडची काय परिस्थिती आहे ते पण मला फोन कर हो आणि कुसुम तू काळजी करू नकोस तुझे आई वडील हे सरनोबतांचे व्याई आहेत त्यांची व्यवस्था केल्याशिवाय मी परत येणार नाही चल शशांक
कुसुम बाळा, अगं वेदनी सांगितलं ना आता. आई बाबा माझी जबाबदारी आहे, मी ते बसून नाही राहू शकत. कुसुम, जबाबदारी पूर्ण करताना कधी कोणाची मदत घ्यावी लागली तर त्यात कमीपणा मानून घेऊ नकोस. आता देशमुखांची सोय वेळेत होणं महत्वाचं आहे. ही अनुज, त्या बिल्डरचं नाव कळलं? मेहता बिल्डर्स. विजय मेहता. काय झालं, तुम्ही ओळखता का त्यांना? अनफॉर्च्युनेटली येस, मेहता ग्रुप आपला बिझनेस रायव्हल आहे. अरे बापरे. नाही तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना. अगं विजय मेहता आपल्या ऑफिसमध्ये कामाला होता, त्यानं 15 वर्षापूर्वी आपल्या कंपनीमध्ये फ्रॉड केला होता म्हणून त्याला मग कामावरनं काढून टाकला. तो राग तो अजून मनात धरून आहे तर. म्हणजे आता बिल्डरशी बोलण्याचा ऑप्शन तर बंदच झालाय. तू डॉक्युमेंट चेक केलंस? हो बाबा, मी चेक केले पण ज्या डॉक्युमेंटवर चाळीतल्या लोकांनी सह्या केल्यात त्यात त्यांनी बिल्डरला कमिट केलंय जागा देण्यासाठी. आता दुसरी जागा शोधण्याशिवाय पर्याय नाही, ही आता लगेचच शोधायला हवी. घे बाळा. कुसुम, अगं काहीतरी मार्ग निघेलच. आपण कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये आहोत, जागा मिळायला असा कितीसा वेळ लागणार आहे? अजिबात काळजी नाही करायची. चहा पिऊन घे थोडा, तुला बरं वाटेल. घे बाळा. समहाव असं काही होईल असं मी इमॅजिन केलं होतं, पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हे एक्सपेक्ट नव्हतं. काय म्हणायचंय काय तुला? सुहासिनी, साधी गोष्ट आहे. मुलीच्या सासऱ्याचा टेक्सटाईल आणि कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असल्यावर मग त्याचा फायदा नको का घ्यायला? आणि तसही चाळीत किती दिवस राहणार नाही का? काकी, तुला वाटतंय असं काहीही नाहीये. प्लीज कुसुमला तिच्या घरच्यांना उगाच ब्लेम करू नकोस. बाप्पा, तुला खरं काय ते माहिती? प्लीज या संकटातून मार्ग काढ. कुसुम, आपल्या एका स्कीम मध्ये काही रिकामे फ्लॅट्स आहेत, तुझ्या आई वडिलांची तिकडे सोय होऊ शकते. हॅलो, जरा होल्ड कर एक मिनिट, मी आलोच. कुसुम, ह्यांनी दिलेला पर्याय चांगला आहे. सॉरी आई, पण एवढं महाग घर मला नाही परवडणार. अग, पैशांचा प्रश्न येतोच कुठे? आमची सून आहेस तू, आणि पैशांपेक्षा तुझ्या आई बाबांची सोय होणं जास्त महत्वाचं आहे बाळा. नाही, होईल सोय. दादाच्या घराचा पण प्रॉब्लेम आहेच, आणि मी नेहाला सांगितलंय, ती आहे तिथे, होईल काहीतरी सोय. अगं पण मग आपण मोठा फ्लॅट बघूया ना, म्हणजे शशांक आणि तुझे आई बाबा एकत्रच राहतील तिथे. आई बाबा खरंच सॉरी, पण मी हा फ्लॅट नाही घेऊ शकत. नेहा काहीतरी बघेल. हा पण तुझा भाऊ शशांक तो सुद्धा त्याच चाळीत राहतो ना, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम पण सेमच असेल. हो, चाळीतल्या सगळ्यांना घरं रिकामी करायला सांगितली आहेत, चाळीसमोरच्या रस्त्यावर उभे आहेत सगळे. मग तुझा भाऊ पाहिल ना? आता तुझं लग्न झालं म्हटल्यावर तुझा आणि त्यांचा काय संबंध? काकी, काय बोलताय तुम्ही? आई बाबा आहेत ते माझे. लग्न झालं म्हणून माहेरची नाती तुटत नाहीत, आणि माझ्या आई बाबांची जबाबदारी घेणं हा हक्क आहे माझा. माझ्या बजेटमध्ये बसणारी जागा आता लगेच कशी मिळेल फक्त याचीच काळजी आहे, इतर गोष्टी होतील मॅनेज. अगं तुझ्या आई वडिलांना इथेच बोलून घे ना, तसंही ते आज ना उद्या येणारच होते.
त्यापेक्षा आत्ताच बोलावून घे. रीना, वेळ काय आणि तू बोलतेस काय? काकी माझ्या घरचे गरीब असले तरी ते स्वाभिमानी आहेत. ते असं त्यांच्या मुलीच्या सासरी राहायला कधीच येणार नाही. मी माझ्या मॅनेजरशी बोललोय, जागेची सोय झालीय. एक 3 BHK फ्लॅट आहे, शशांकही तिथेच राहू शकतो. आणि बिल्डिंग मध्ये लिफ्टची सोय आहे, सो बाबांना जिना चढणं उतरण्याचं पण टेन्शन राहणार नाही. अनुज, खरंच थँक्यू. तू माझ्या आई बाबांसाठी एवढं करतोयस, खूप छान वाटलं मला. पण एवढं महाग घर माझ्या बँकेच्या सॅलरीत मला परवडणार नाही आणि त्याचं रेंटही परवडणार नाही. अच्छा, सरनोबतांच्या सुनेच्या माहेरच्या फ्लॅट ऑफर करतायत, त्यापेक्षा रो हाऊस किंवा आपल्यासारखा बंगलो का नाही घेत आहे? बस काकी, माझ्या आई बाबांना काय हवंय ते पाहायला मी समर्थ आहे. आणि मला कोणाचाही आणि कुठलाही फेवर नकोय. हाय, बोल. कुसुम, जागा मिळाली. जागा मिळाली? हो. कधी आणि कुठे? अगं, तू नेहाला फोन केला होतास ना? हा हो, ती म्हणाली होती तिच्या कोणतरी ओळखीचे आहेत म्हणून. नेहा आहे तिथे? कुसुम, हॅलो बेब. हो, डोंट वरी. हा, वेट कर, आलेत ना? हो, जागा मिळाली आहे. अगं, माझे काका आहेत ना इथे चाळीजवळच राहतात, त्यांची रूम रिकामी होती, गावी शिफ्ट झालेत ना ते. आणि वेट सर शशांकशी बोललेत, सगळे एकत्र राहतील, डोंट वरी. थँक्यू 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 सो मच. अरे बस क्या यार, दोस्ती में क्या सॉरी, थँक यू. भूल गई क्या? आहे लक्षात. एक मिनिट हा नेहा, माझ्या घरच्यांना जागा मिळाली, आमच्या चाळीच्या पाठीच आहे, नेहाने सोय केली. चला, देव पावला. हॅलो 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 ने, मी जरा आलेच. हॅलो नेहा, हॅलो हॅलो हॅलो. हा नेहा, आता बोल. मगाशी आवाज क्लिअर येत नव्हता. अरे ते बँकेतलं सांगायचं होतं, ते अप्रेझल आणि प्रमोशन साठी मेल नाही आलाय काय फक्त. मग ते काही जणांची ट्रान्सफर पण झाली आहे. बेब, तुझी ट्रान्सफर झाली आहे सोलापूरला. रीना, माणसानं पारखण्याआधीच स्टेटमेंट करू नये. कुसुम या घरची सून आहे, त्यामुळे ह्यापुढे काहीही बोलताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. विसरण्यासारखी गोष्टच नाही आहे जेपी, त्या चाळीतल्या मिडियोकोर मुलीला या घरात सून म्हणून आणलं. त्या मुलीमुळे माझा सतत इन्सल्ट होतो. कुसुम, सोडणार नाही मी तुला. आज मी आईबाबांबरोबर असायला हवं होतं. काल लग्न झालं, घरातून बाहेर पडणं बरोबर नाही म्हणून आईने शपथ घातली, म्हणून मी त्यांच्याकडे जाऊ शकले नाही. आई बाबांच्या घरचं टेन्शन संपलं. तर आता माझ्या ट्रान्सफरचं नवीन टेन्शन. नुकतंच लग्न झालंय, ट्रान्सफर घेतली नाही तर जॉब जाईल माझा, सेव्हिंग्ज नाही आहेत, घरी पैसे कसे देऊ? आणि सोलापूरला गेले तर अनुजपासून लांब राहावं लागेल, अनुजपासून दूर कशी राहील मी? आणि इथे सगळ्यांना काय वाटेल? नाही, बाहेरची जबाबदारी पूर्ण करताना सासर दुर्लक्ष नाही करू शकत मी. बाप्पा, काय करू मी?